सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा येथील जिल्हा परिषद शाळेत शनिवार रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात मिरवणूक काढून आझादी का अमृत महोत्सव व स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत गावात देशभक्तिमय वातावरण निर्माण केले होते. गावातून मिरवणूक शाळेत आल्यानंतर शाळेच्या प्रांगणात मुख्याध्यापक रमेश दौड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामध्ये सरपंच अर्जुन गाडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष संजय काळे, तालेब पठाण, श्रावण निकम, माजी तंटामुक्त अध्यक्ष दिगंबर टाकसाळे, दादाराव काकडे, कैलास खैरे, बाजीराव मनगटे, ज्ञानेश्वर गाडे, शिक्षक रघुनाथ उगले, किशोर शेळके, प्रमोद चौरे, रवींद्र सानप, प्रदीप धनावत, अर्चना काटकर, सुरेखा धनवट, अंगणवाडी सेविका अलका पाटील, यशोदा साखरे, पद्मा जगताप, मंगलाबाई जगताप, विमलबाई जगताप यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदर्शन बातम्यांसाठी अनिल कुदर, कोटनांद्रा.